भर उन्हाळ्यात राज्यावर आसमानी संकट। यंदा उन्हाळ्यात पाऊस पडणार। शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या। यंदा ऊन जरा जास्तच आहे असं मार्चच्या सुरुवातीलाच म्हणण्याची वेळ आली आहे। हे कमी होतं म्हणून की काय, आता हवामान विभागानं ऐन उन्हाळ्यात धोक्याचा इशारा दिलाय। मार्च महिन्यातील 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं 4 ते 6 मार्च दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे। याशिवाय 5 आणि 6 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यातल्या तापमानात विशेष घट होत नसल्यानं तिथं कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे। आधी शेतमालाला भाव मिळत नसल्यानं कांदा आणि धान उत्पादक संकटात आहेत। कापूस उत्पादकांची ही स्थिती फारशी वेगळी नाही, त्यामुळे संभाव्य संकटाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वेळी सावध राहण्याची गरज आहे। शेतकऱ्यांनी उशिरा लागवड झालेल्या रब्बी पिकांची काढणी करून घ्यावी। मळणी करणं शक्य नसल्यास पिकं योग्यरित्या झाकून ठेवा। उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवा। जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवा। पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या। पिकांवर कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी करा। पावसाचं संकट लक्षात घेऊन धुळे आणि नंदुरबारमधील शेतकऱ्यांनी शेतातील गहू विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलाय, त्यामुळे गव्हाची आवक वाढली आहे। अशी सतर्कता इतर शेतकऱ्यांनीही दाखवली तर मोठं नुकसान निश्चितच टळेल।